आणि न्यूज टॉप 9 मधून पाहणार आहोत आज मोदींचा महाराष्ट्र दौरा आहे त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबईतल्या शिवडी न्हावा शेवा लिंक मार्गासह अनेक विकास कामांचं लोकार्पण होणार. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार, नाशिकमध्ये मोदी युवा महोत्सव कार्यक्रमातही उपस्थित राहणार. नवी मुंबईमध्ये आज सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचा निर्णय. आज पंतप्रधानांच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन होणार. मुंबईकरांसाठी उद्धव ठाकरेंनी कोणती हिताची गोष्ट केली, मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी कधी काही केलं नाही, देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका. जेव्हा मुंबईकरांच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ होती त्या त्यावेळी कोणाच्या तरी दबावात हे होते, कोणाचं तरी वैयक्तिक हित हे सांभाळत होते, आणि म्हणून मुंबईकरांच्या हिताचा यांनी कधीही विचार या ठिकाणी केला नाही. कोर्टानं गोगावलेंना प्रतोद म्हणून अवैध ठरवलं, मात्र कायमस्वरूपी निवड अवैध ठरवली नव्हती. टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत निकालावरच्या प्रत्येक शंकेवर नार्वेकरांचं उत्तर. निकाल दिल्लीहून लिहून आल्यामुळेच वाचनावेळी नार्वेकर अडखळले, विरोधकांचा आरोप. 200 पानांचा निकाल वाचताना कुणीही अडखळणारच, त्यात नवीन काय, नार्वेकरांचं उत्तर. शिवसेना पक्ष शिंदेंना दिल्यानंतर सोशल मीडियातनं राहुल नार्वेकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न, तो कुछ तो लोक कहेंगे पण माझा निकाल कायद्यानुसारच, नार्वेकरांचं ट्रोलर्सना उत्तर. निर्णय घेतलेला आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय अत्यंत सुस्पष्ट आणि कायद्याला धरून असा निर्णय आहे. आरोप करणं सोपं असतं, कुछ तो लोक कहेंगे लोगो का काम है कहना. बाळासाहेब ठाकरे वाघ होते, त्यांचा राम मंदिराच्या आंदोलनाला पाठिंबा होता, पण उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व भाषणापुरतं मर्यादित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वाघ होते, ते या आंदोलनाच्या पाठीशी भंकमपणे उभे होते. तर उद्धवजी, तुम्ही आणि तुमचे चेले चपाटे आज जे बोलतायत ते कुठे होते, यांचं हिंदुत्व भाषणापुरत आहे. मुंबईचे हृदय सम्राट कुणी असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस. मुंबईतल्या कार्यक्रमात शेलारांकडनं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक. नीट सांगतोय का, पटलं तर तुम्ही बोला. मुंबईच्या विकासाच्या इतिहासाचा पार्श्वभूमी जर बघितली तर खऱ्या अर्थाने मुंबई हृदय सम्राट कोणी असेल तर देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस आहे.